महिलांचा अनादर करणारा आमदार साहेबांचा कुठल्या उद्देश नव्हता. मी पुन्हा एकदा सांगतो की सन्माननीय आदित्य तटकरे यांचा आमचा आम्ही सगळे व्यासपीठ आणि आमदार साहेब यांच्या वतीने आदरच आहे. कुठल्या कुठल्या प्रकारचा अनादर नाही आहे. त्याच्यामुळे बराचसा कामळा करायचा आणि काहीतरी आपण करतोय ह्या गोष्टी दाखवायच्या हे सगळे धंदे आता बंद करा. इथली जनता सुजाण आहे, शुद्ध आहे, त्यांना शांतता हवी आहे. राजकीय कसल्या प्रकारचं वातावरण खराब करण्याचा जो का तुम्ही प्रयत्न सुरू केला आहे तो कुठेतरी बंद करा. कळस शहराच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने काल आमदारांच्या विरोधात पत्रकार परिषद घेण्यात आली होती आणि याच पत्रकार परिषदेच्या विरोधात प्रति पत्रकार परिषद बाळासाहेब भवन येथे शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी घेतली होती आणि या पत्रकार परिषदेमध्ये आमदारांची एकूणच भूमिका आणि राष्ट्रवादीच्या पत्रकार परिषदेला सडेतोड उत्तर देण्यात आलंय. नंतर खऱ्या अर्थाने आपण म्हणतो पोडतो की मळमळ किंवा जी डोकेदुखी म्हणतो किंवा उलट्या जोरात म्हणतो ती जर कोणा झाली असेल तर ती सुधाकर खरं येणार झाली आहे. त्याचं कारण असं आहे इतका छान सोहळा या ठिकाणी संपन्न होत असताना त्याचं कौतुक करणं राहिलं बाजूला मुळात सुधाकर घारे यांच्याकडून आम्हाला कसल्या प्रकारच्या कौतुकाची किंवा अपेक्षाच नाही आहे. कारण सुधाकर घारे यांनी जी काय आज पत्रकार परिषद घेतलेली आहे त्या पत्रकार परिषदेच्या अनुषंगाने त्यांचे काय मुद्दे मांडलेले आहेत मुळात हातात खोटे हे सगळे आहेत. दुर्दैवाने त्याच्यामध्ये लाडसाहेब नाही आहेत. मला एक त्यांना प्रश्न विचारायचा आहे. सुधाकर घारे यांनी आज पत्रकार परिषद घेताना लाडसाहेबांची परवानगी घेतली होती का? अहो जो लाडा जो लाडांचा होऊ शकत नाही, मी लाडसाहेबांचा आग्रह करतो, जो लाडांचा होऊ शकत नाही तो तटकरेचा काय होणार? कारण एकूणच सगळी ती परिस्थिती इथली पाहता मी एक नेता आहे, मला उभरता नेता बनायचा आहे, मला काहीतरी बनवायचं आहे, मला आगामी तिकीट हवं आहे, ह्यासाठी हा सगळा कारभार सुरू आहे. मुळामध्ये त्यांनी आमचा निषेध आमदार साहेबांचा निषेध करण्याच्या ऐवजी आम्ही त्यांचा जाहीर निषेध करतो. कारण त्यांची त्याच्यामध्ये काय झालंय एकूणच आज खानापूरमध्ये सुद्धा पत्रकार परिषद झाली, इथेही झालेली आहे आणि याच्यामध्ये महिलांचा आदर आमच्या मुख्यमंत्रीपासून राज्याचे मुख्यमंत्री सन्माननीय एकनाथजी शिंदेसाहेब, राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, आम्ही सगळे आमदार साहेब कालही करतो, आजही करतो, उद्याही करू. कारण आम्हालाही सगळ्या भगिनी माता सगळ्या आमच्या घरात आहेत ना. आदित्य तटकरे यांनाही त्याही आमच्या भगिनी आहेत, त्यांनी उत्तमपणे काम केलेलं आहे. आम्ही कौतुकच करतो ना. जो काही आमदारांच्या परवाच्या भाषणामध्ये जो काही मुद्दा होता ती आपल्याकडची अशी इथल्या मान्यवरांनी म्हटलं की ती बोली भाषा आहे. त्याच्यामध्ये असं काही ठरवून कुठला त्याच्यामध्ये उद्देश नाही आहे किंवा इंटेन्शन नाही आहे आणि त्याचा जो काही तो त्याला ट्विट करण्याचा जो काही माध्यमांच्या माध्यमातून असेल किंवा आज ज्यांनी पत्रकार परिषद घेतली त्यांनी तो ट्विस्ट करण्याचा प्रयत्न करा. मुळात करण्याची काही आवश्यकता नव्हती. त्यांनी पत्रकार परिषद घेतली नसती तर आम्हाला ही पत्रकार परिषद घेतच आली नसती. कदाचित खानापूरचं राजकीय जे काय कल्चर आहे ते खराब करण्याचं काम यांच्या माध्यमातून सुरू आहे. इतकं छानपैकी या ठिकाणी वातावरण सुरू आहे, आमदारांच्या माध्यमातून विकास सुरू आहे. इतका मोठ्या प्रमाणात निधी आज सामान्य माणूस म्हणतोय की तो कधीच पाहणार होता, तो इतका मोठ्या प्रमाणात निधी इथं येऊ घातलेला आहे, इथं कामं सुरू आहेत, याचं कौतुक आम्हाला अपेक्षा नाही यांच्याकडून कौतुकाची, पण जनता कौतुक करते. वेगवेगळ्या त्यांनी दुसरा एक मुद्दा घेतला होता की आमदार साहेबांचं इतकी दहशत आहे की अधिकाऱ्यांच्या बदल्या. मी खोपोलीच्या सगळ्या पत्रकारांना माहिती आहे की जे खानापूरचे पी आय आणि खोपोलीतले जे ए पी आय यांच्यावर तो खुलासा करतो की तो ते ए पी आय जे होते त्यांनी ज्या पद्धतीने त्यांची जी वागणूक होती त्याच्या विरोधात खोपोलीतल्या बाजारपेठेतल्या व्यापाऱ्यांनी आवाज उठवला होता, आमदारांनी आवाज उठवला नव्हता. व्यापाऱ्यांनी आवाज उठवल्यानंतर आमदार त्या ठिकाणी आले होते आणि इतकी जनभावना उद्रेक जनभावनेचा उद्रेक होता त्या अनुषंगाने ती कारवाई झालेली आहे. दुसरी राहिला विविध खानापूरच्या पी आयचा विषय तर त्यांचं प्रमोशन होतं. काय होतं माहिती का? आमदार साहेब आमचे इतके आक्रमक आहेत, इतके मऊ आहेत, इतके सडजोड आहेत, इतकं चांगलं नेतृत्व कर्जत करण्याचं मिळालेलं आहे ना, तर ती इतकी पोटदुखी झालेली आहे. आमदार साहेब आपल्या भाषणात नेहमी सांगतात की मी आमदार झालोय ते याला पाहवतच नाही, बघवतच नाही. अजून काही लोकांना असं वाटतं हे आमदार नाहीच. अरे कुठेतरी मान्य करा ना. आज तो माणूस रोज सोमवार मंगळवार बुधवार तीनच दिवस मुंबईमध्ये असतो,
आणि बाकीचे दिवस सातत्याने रात्री फार फार तर उशीरच होतात ते. इतकी कामं, इतके कार्यक्रम, इतक्या सगळ्या गोष्टी करत असताना त्यांचं कौतुक करायचं सोडून त्यांच्यावर तुम्ही नाहक पद्धतीने आरोप करताय. आणि घरे तुम्ही जी काय आंदोलनाची भाषा बोलताय किंवा तुम्ही रस्त्यावरची भाषा करताय, मला सांगितलं एक पट दहा पट, अहो सोडावर तुम्ही उतरा. तुम्ही उतर ना, त्याला प्रति मोर्चा, त्याला प्रति आंदोलन आमचं असेल. ह्या गोष्टी सोडावं तुम्ही. तुमचा भ्रष्टाचाराचा कारभार मुंबईतला, मग अशी म्हटलं ते शेट्टी शिल्पा शेट्टीच्या आईचं प्रकरण, अहो कसला महिलांचं तुम्ही गोड कौतुक करताय. महिलांचा आदर आम्ही करतो आणि आमदार साहेब आमच्या इतक्या महिलांचा, आमची महिला संघटना आहे, महिलांचा अनादर करणारा आमदार साहेबांचा कुठला उद्देश नव्हता. मी पुन्हा एकदा सांगतो की सन्माननीय आदिती तटकरे यांचा आमचा, आम्ही सगळे व्यासपीठ आणि आमदार साहेब यांच्या वतीने आदरच आहे, कुठल्याही प्रकारचा अनादर नाही आहे. त्याच्यामुळे बराचसा कामळा करायचा आणि काहीतरी आपण करतोय ह्या गोष्टी दाखवायच्या, हे सगळे धंदे आता बंद करा. इथली जनता सुजाण आहे, सुज्ञ आहे, त्यांना शांतता हवी आहे. राजकीय कसल्या प्रकारचं वातावरण खराब करण्याचा जो का तुम्ही प्रयत्न सुरू केला आहे तो कुठेतरी बंद करा. आणि तुम्हाला चालू ठेवायचं तर चालू ठेवा, आमची काय हरकत नाही आहे, कारण आम्ही जसा तसे उत्तर देणारे मावळे आहोत, हे लक्षात ठेवा. धन्यवाद.